नमस्कार, मी सीमा, सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, गणपती बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे आणि गणपती बाप्पांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो. मोदक तर असतातच, शिवाय गणपती बाप्पांना लाडू देखील खूप प्रिय आहेत. यासाठीच आज आपण प्रसादासाठी म्हणून आपण रवा आणि बेसन यापासून लाडू बनवत आहोत. यासाठीच कढईमध्ये आपण जवळपास 100 ग्रॅम तूप इथे घेतलेले आहे. तूप थोडे गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचे आहे बेसन, जिथे मी 1/2 कप बेसनचा वापर केलेला आहे. जे आपण नेहमी रेग्युलर वापरतो तेच बेसन आहे. आणि 1 कप आपण इथे एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे. बारीक म्हणजे 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे नसेल जो आपण रेग्युलर रवा वापरतो तो थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेतला तरीसुद्धा चालतो. हे आता आपल्याला मंदाचेवर एकदम खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. जसजसं भाजत येईल तसतसं, आता थोडंसं मिश्रण थोडेसे एकदमच ड्राय असं वाटतं आहे, पण जसजसं हे मिश्रण भाजत जाईल तसतसं याच्यामध्ये तुम्हाला ओलावा दिसेल, त्यामुळे तूप जास्त घालायची गरज नाही आहे. मी या ठिकाणी बेसनपीठाचा वापर केलेला आहे. त्याऐवजी तुम्ही जर गव्हाचे पीठ घेतले तरीसुद्धा चालते. हे तर आता भाजून होतच आहे. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी पहा. जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये. तसेच बाजूला जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करायला विसरू नका, कारण त्याने काय होईल, मी ज्या नवीन रेसिपीज घेऊन येत असते त्या रेसिपींच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्ही पटकन पाहाल. तुम्ही पाहतच असाल, जसजसं आपला हे मिश्रण भाजून होत आलेलं आहे मिश्रणामध्ये फरक पहा. थोडंसं असं एकदम सॉफ्ट आणि थोडंसं असं ओलसर म्हणजे एकदम जाणवत आहे. आणि कलरसुद्धा पहा, थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. पण हे मिश्रण मोठ्या याचेवर भाजायचं नाही आहे, अगदी मंदाचेवरच आपल्याला भाजायचं आहे. अगदी पेशन्सने हे भाजून घ्यायचं आहे, तरच तुमचे लाडू छान होणार आहेत. जर तुम्ही मोठ्या याचेवर भाजलं तर ते फक्त वर्षावर भाजले जाईल आणि आतून कच्चेच राहील आणि लाडू चांगले बनणार नाहीत आणि खराब देखील लवकर होतील. पहा, आपले मिश्रण जवळपास भाजून रेडी झालेलं आहे. कलरसुद्धा खूप छान आहे आणि सुगंध खूप छान सुटलेला आहे. आता यामध्ये अजून एक पदार्थ मी इथे वापरलेला आहे. मी इथे 100 ग्रॅम माव्याचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला मावा घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण मावा घातल्याने लाडू खूप चवीला छान लागतात. मावासुद्धा यामध्ये घातल्यानंतर मध्यमाचे म्हणजे एकदमच स्लो अशी आज ठेवून हे भाजून घ्यायचं आहे या मिश्रणाबरोबरच, म्हणजे पूर्णपणे मावा यामध्ये मिक्स होऊन जाईल. तसेच यामध्ये आता आपल्याला थोडंसं ज्या पद्धतीने मिठाईवाल्याच्या दुकानामध्ये कसे रवाळ लाडू मिळतात, एकदम टेक्स्चर त्याचं थोडंसं असं रवाळ असतं, त्याच पद्धतीने आपल्याला इथे लाडू करण्यासाठी इथे अजून एक आपल्याला वस्तू वापरायची आहे. ते म्हणजे इथे मी 2 टेबलस्पून दुधाचा वापर केलेला आहे. दूध एवढ्यासाठी घालायचं आहे जेणेकरून जे आपण बेसन आणि जो आपण रवा वापरलेला आहे तो थोडासा दाणेदार असा होईल तयार. बेसनसुद्धा एकदम असं पिठाळ लागणार नाही, दाणेदार असं मिश्रण तयार होईल. आणि जो रवा वापरलेला आहे तो एकदम सॉफ्ट होईल, म्हणजे त्याला थोडंसं मॉइश्चराइज मिळाल्यामुळे रवा थोडासा एकदम सॉफ्ट होईल आणि लाडूसुद्धा एकदम छान सॉफ्ट होतील. हे मिश्रण अगदी छान भाजून घ्यायचं आहे. पहा, याचा कलर तुम्ही पाहू शकताय आणि टेक्स्चर पण पहा, एकदम असं दाणेदार असं तयार झालेलं आहे. आता आपण याला गॅसवरून उतरवून घेऊया आणि याच्यासाठी आता आपल्याला एक लाडू वळण्यासाठी पाक बनवून घ्यायचा आहे. हा पाक आपण एकतारी पाक बनवायचा आहे. इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी साखरेसाठी मी इथे 1/2 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे.
थोडासा फूड कलर मी वापरलेला आहे ऑरेंज कलरचा, कारण लाडू कलर खूप छान दिसेल त्यामुळे इथे मी थोडासा फूड कलर वापरलेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि मध्यमाचेवर आपल्याला पाहायचं आहे आपला पाक तयार झाला आहे का. अधूनमधून थोडंसं हलवून घ्यायचं आहे कारण कडेनी साखर राहू शकते. जर दोन्ही हाताच्या बोटामध्ये असं आपल्याला एक थोडंसं हात लावून पाहायचं आहे, जर त्याची तार बनली तर समजायचे की पाक तयार झालेला आहे. अजून आपला पाक तयार झालेला नाही, अजून थोडा वेळ आपण पाहूया. याची तार आता बनलेली आहे. एक तरी असा जर जास्त वेळ ठेवला तर एकदम कडक होईल म्हणून आपण पटकन काढून घ्यायचं आहे. आणि जे मिश्रण आपण भाजून घेतलेलं होतं त्या मिश्रणामध्ये हा जो आपण तयार केलेला पाक आहे तो ओतून घ्यायचा आहे. गॅसची आस मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे आता पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ हे पाक या मिश्रणामध्ये सोक होईपर्यंत आपल्याला हे थोडंसं मध्यम या मंद आचेवर तुम्ही शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं मिश्रण आता सुरुवातीला जरा अजून ओलसर वाटतं आहे पण जरा थंड झाल्यानंतर हे मिश्रण तुम्ही पाहाल एकदम कोरडं असं वाटेल आणि त्याचे लाडू खूप छानरीत्या वळले जातील. आता हे आपण गॅसवरून उतरवून घेऊया. घट्टसर असं झालेलं आहे मिश्रण, थोडा वेळ थंड करायला ठेवूया. मी गॅसची आज बंद केलेली आहे आणि थोडंसं हलवून घेते आहे म्हणजे पटकन थंड होईल. पहा मिश्रण किती कोरडं झालेलं आहे. जवळपास मी अर्धा तास असंच ठेवून दिलं होतं. मिश्रण पहा किती छान आणि कोरडं झालेलं आहे. आता आपल्याला थोडंसं तुपाचा हात म्हणजे हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लाडू वळवू शकता. कलर पहा लाडूंचा किती सुंदर आलेला आहे आणि पटकन असे हे लाडू वळले जातात. हे लाडू ओलसर असल्यामुळे जास्तीत जास्त 20 दिवस टिकतात. पहा आपले लाडू तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लाडू करून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता. शिवाय मुलांना खाण्यासाठी खूपच छान असे लाडू आहेत. तुम्हीसुद्धा करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. लाडू पहा पटकन असे एकदम सॉफ्ट तयार झालेले आहेत. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.